मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक हा अण्णांना म्हणतो कुणी कुठेही बसू शकतं त्यामुळे तुम्ही पुढे या बसायला तेव्हा रेश्मा आता सार्थकच्या नजरेत पूर्णपणे पडून जाते कारण की आता तिनेच त्यांना मागे बसायला सांगितलेलं असतं हे सत्य सार्थकला ले समजलेलं असतं मग त्यानंतर आता सार्थक हा पुढे जातो आणि रेश्माकडे खूप रागात पाहतो तेव्हा रेश्मा आता स्वतःचीच नजर चोरत असते तेव्हा आता रॅम्पॉक म्हणजे काय ग असं अण्णा लीनाला विचारतात लीना म्हणते एक एक स्पर्धक ज्यांनी साडी विणली आहे ना त्या साडी नेसणार आणि त्या पुढे अशा चालत येणार याला रॅम्पॉक म्हणतात मनोज म्हणतो जरा शांत बसता का पण सगळेजण शांत होऊन जातात तर रेश्मा ही खूपच रागात आता त्यांच्याकडे पाहत राहते मग त्यानंतर इकडे आनंदी मेकअप करत असते शकू तिला सगळ्या साज शृंगार चढवते आणि म्हणते की आनंदीताई आता तू एकदम छान रेडी झाली आहेस तर आता आनंदीने जी साडी विणलेली असते तिने ती नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं शकू म्हणते आनंदीताई अगं तू किती छान दिसतीये किती सुंदर दिसतीये आहे कुणाची दृष्ट न लागो तुला असं म्हणून ती तिची आता दृष्ट काढते तेवढ्यातच ता आता तेथे येते आणि आनंदीचं जे सँडल असतं त्याचा बेल्टच ती तोडून टाकते आनंदीला याबद्दल काहीच माहीत नसतं तेवढ्यातच एक मुलगी येते आणि सांगते स्पर्धा आता सुरू होती तर इकडे कार्यक्रम आता सुरू झालेला असतो कार्यक्रमाचा जो होस्ट असतो तो सगळ्यांना आता राजाध्यक्ष एंटरप्राइजेसने ही आता स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे असं सांगतो आणि जे काही स्पॉन्सर त्यांना लाभले आहेत त्यांचीही नावे सांगतो त्यांचंही अभिनंदन करतो आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचेही तो मनापासून आभार मानतो त्यानंतर जे जे ड्रेस असतात त्यांचे सर्वांचे मनापासून तो अभिनंदन करतो तो सगळ्यांना सांगतो आता सगळे स्पर्धक आपल्या साड्या प्रेझेंट करतो करतील तर दुसरा राऊंड होईल आणि दुसऱ्या राऊंडमधून चार कंटेस्टंट ते निवडले जातील आणि त्या स्पर्धकांना बक्षीस दिलं जाईल तेव्हा सगळे प्रेक्षक आता टाळ्या वाजवतात श्रीकडे आता आकांक्षा म्हणते अगं आई चल पटकन किती वेळ लावतेस तू आवरायला सुद्धा तेथे एकदम मस्त असं आवरून येते ती खूप छान दिसत असते ते पाहून आकांक्षा म्हणते अगं आई तू किती सुंदर दिसती ते लेखाचा कार्यक्रम आहे तर एवढी छान नटलीस तेव्हा सुद्धा म्हणते मला ना सार्थकचा अभिमान वाटतो कारण तो त्याच्या काका पेक्षा आणि त्याच्या वडिलांपेक्षा एक पाऊल ना पुढेच आहे आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तो चालतोय ना मला त्याबद्दल ते त्याचा खूप अभिमान वाटतो एवढी मोठी स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज आहे पण ह्या दोघी कुठे राहिल्या आता तेवढ्यातच येते आणि म्हणते आई नाही येऊ शकत कारण आईला सारख्या उलट्या होत आहेत तेव्हा सुद्धा लगेच रुंदा जाते आणि विचारते काय गं झालं वृंदा तेव्हा वृंदा म्हणते वहिनी पाणी पिलं ना साधं बाहेर उलटतं सगळं मी तरी काय करू मला खूप त्रास होतोय असं म्हणून ती त्रास झाल्यासारखं नाटक करत असते तेव्हा सुद्धा म्हणते की अगं अक्षू पटकन डॉक्टरांना बोलव बरं तेव्हा अक्षदा लगेच आता डॉक्टरांना फोन करते रुंदा आता हसत असते कारण आता आणि अक्षू खूप छान असा आवरून तिकडे स्पर्धेला चाललेले असतात हे रुंदाला पाहवत नसतं म्हणून ती गालातल्या गालात हसत असते तर दुसरीकडे आता जो कार्यक्रमाचा होस्ट असतो तो म्हणतो की आता प्रत्येक स्पर्धकाने पुढे यायचा आहे आपली साडी प्रेझेंट करायची आहे रॅम्पॉक करायचा आहे तेव्हा एक एक करून सगळे स्पर्धक आता पुढे येत असतात जे स्पर्धक आता पुढे येत असतात त्या सगळ्या स्पर्धकांनी आता एका जळ एक, एक साडी अशी विणलेली असते आणि ती ती प्रेझेंट करत असतात जजेसही त्यांच्या कामावर खूप इम्प्रेस होतात सार्थकलाही त्या साड्या खूप आवडतात तो म्हणतो की खरंच खूप छान साड्या विणल्या आहेत त्यांनी तर इकडे अण्णा आली ना आणि घरातील सगळेच जण आनंदी कधी येते आणि तिची साडी प्रेझेंट करते याच्याकडेच त्यांचं लक्ष लागून असतं आनंदी इकडे खूप घाबरलेली असते कारण तिने रॅम्प कधीही केलेलं नसतो ता बारा स्पर्धक ऑलरेडी झालेले असतात तेव्हा तेरा नंबर हा आनंदीचा असतो कार्यक्रमाचा जो होस्ट असतो तो म्हणतो आता तेरावी स्पर्धक म्हणजे आनंदी वर्तक येत आहेत तेव्हा इकडे आनंदीला खूपच आनंद होतो इकडे अण्णा आली ना आणि घरातील सगळेजण आनंदीला आता चेअरअप करत असतात आनंदी कधी येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं तर आता इकडे रेश्मा आणि केदार एकमेकांना टाळ्या देतात कारण त्यांना माहीत असतं की आपणच गडबड केली आहे आनंदी आता काहीही झालं तरी ही, ही स्पर्धा जिंकूच शकत नाही तर आनंदी एकदम आनंदातच खुश होत पुढे निघालेलीच असते तेव्हा तिचं ते सँडल तुटतं ती अचानक थांबते आणि खूपच घाबरते तर दोन तीन मिनिट होऊनही आनंदी अजून आलेली नसते सगळे एक प्रेक्षक आता आनंदीला पाहण्यासाठी उत्सुक असतात सार्थक मनातल्या मनात विचार करतो हे आनंदीला झालं तरी काय तर इकडे अण्णा म्हणतात आपली आनंदी अजून का आली नसेल काय झालं असेल तिला तेव्हा मालती म्हणते ती ना अगदी लहान मुलीसारखी करते व्हा सानू म्हणते आपली आनंदी आत तू नक्की येणार अण्णा म्हणतात हो नक्की येणार आहे ती तर आनंदी आत तू आल्यावर खूप जोरात टाळ्या वाजवायच्या असं अण्णा सानूला म्हणतात सानू म्हणते हो मी खूप जोरात जोरात वाजवणार तर आता मालती म्हणते हो पण आनंदीला जमेल कसं चालायला तर इकडे आनंदीला सारखं बोलवण्यात येत असतं पण इकडे आनंदी जरा घाबरलेली असते सगळे जजेस म्हणतात ह्या मुलीचं काही कामच नाही तर इकडे शकूला आता आनंदी म्हणते अगं सँडल तुटली काय करायचं शकू म्हणते तिकडे सगळेजण तुझी वाट पाहतायत सगळे प्रेक्षक अजूनही आनंदीची वाट पाहतच असतात मनोज इकडे लीनाला म्हणतो हे आनंदीजण आसच असतं तिला येता येत नाही का पटकन तर इकडे आता शकू सारखी विचारते काय करायचं तेव्हा आनंदी आता शकूचा हात घट्ट पकडते आणि एकदा त्या तुटलेल्या सँडलकडे पाहत म्हणते ही स्पर्धा सँडलची नाही साडीची आहे रेश्मा तितक्यात तेथे आणि हे ते आनंदीचं बोलणं ऐकते तेव्हा जे होईल ते होईल होऊनच जाऊ दे आता असं आनंदी म्हणते आणि कशाकडे पाहणार आहेत माझ्या साडीकडे सँडलकडे नाही आता मी पुढे जाणारच आहे असं आनंदी आत्मविश्वासाने म्हणते आनंदीचा हा कॉन्फिडन्स पाहून इकडे रेश्माचा पार जळफळाट होऊन जातो आनंदी आता ती तुटलेली चप्पल बाजूला करते आणि पुढे एकदम ऐटीतच येते तर आनंदी जशी जशी पुढे येत असते तसा प्रेक्षकवर्ग अगदी उठून उभा राहतो आणि तिच्यासाठी जोरात जोरात टाळ्या वाजवतो तिचं अभिनंदन करतो कारण आनंदीच्या साडीवर गोमातेचं चित्र असतं ते खूप उठून दिसत असतं खुलून दिसत असतं आनंदीच्या त्या मराठमोळ्या सौंदर्यावर सगळेच जनिमप्रेत झालेले असतात आनंदीमध्ये चूक काढण्यासारखं असं काहीही नसतं आनंदी प्रत्येक साडीचा पार्ट अँड पार्ट सगळ्यांना दाखवत असते ती खूप वेळ घेते परंतु सगळ्यांच्याच नजरेत अशी ती भरते ते सानू आता आनंदाने उड्या मारते तर घरातील सगळ्यांना आनंदीचं हे रूप पाहून सौंदर्य पाहून आता आश्चर्याचा धक्काच बसतो तर सगळेजण अगदी तिच्याकडे एकटक असे पाहत असतात रेशमाचा मात्र होत असतो तिच्याकडे पाहतच राहतो की एवढा प्रयत्न करूनही आपला प्लॅन फेल झाला त्यानंतर आनंदी जशी पुढे पुढे येत असते तसा सार्थक अगदी तिच्या सौंदर्यावर इम्प्रेसच होऊन जातो तिने सर्वांनाच आता आपला जलवा दाखवलेला असतो आणि साडी अगदी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे हे, हे जजेसला समजतं तेव्हा तिच्या साडीकडे ते अगदी निरखून निरखून पाहत असतात आणि मग त्यानंतर जे मेन जजेस असतात ते लगेच तिला मार्क्स देखील देऊन टाकतात तेव्हा आपली आनंदी किती छान आहे असं अण्णा म्हणतात तेव्हा मनोज म्हणतो हो ना खरंच खूप छान दिसते लीना म्हणते सर्वांपेक्षा वेगळी आणि सर्वांनी कसे मेकअप केले होते आपल्या आनंदीने किती साधे सा सिम्पल आणि मराठमोळा लूक केला आहे जजेसने आता आनंदीला मार्क्स देऊन पण टाकलेले असतात पण त्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की आनंदीने चप्पलच घातली नाही तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात सार्थक नजरेत आनंदीने विणलेली अशी आगळीवेगळी साडी भरलेलीच असते परंतु आता तिने चप्पल का नाही घातली हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो म्हणून जे हे आता आनंदीला विचारतात मी सानंदी वर्तक तुम्ही चप्पल का नाही घातली तेव्हा आनंदीला आता काय उत्तर द्यावं हेच कळत नाही परंतु आनंदीचा कॉन्फिडन्स ढळत नाही सार्थक देखील विचारात पडतो इकडे रेश्माला आनंद होतो की जजेस आता हिची चांगलीच फिरकी घेणार आणि हिला काहीच बोलता येणार नाही आता ती सगळ्यांना एकदम छान उत्तर देते म्हणते की हे स्टेज म्हणजे एक मंदिर आहे आणि मंदिरात कोणीही चप्पल घालून जात नाही आणि त्याचबरोबर ही स्पर्धा म्हणजे साडीची स्पर्धा आहे चपलेची नाही असं म्हणून सगळ्यांनाच ती आता चांगल्या भाषेत उत्तर देते तेव्हा मात्र जजेसलाही जे हे उत्तर आवडतं सार्थक तर तिच्याकडे पाहतच राहतो घरातील सर्वांना देखील खूप आनंद झालेला असतो आनंदीचं हे उत्तर सगळ्यांनाच आता पटतं सगळेजण पुन्हा एकदा तिचं अभिनंदन करतात कौतुक करतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शकू म्हणते आनंदीताई अगं कसली साडी प्रेझेंट केली रॅम्पवर बिना चप्पलची ती छान चाललीस अगदी सर्वांच्या नजरेत भरणारी अशी तर आनंदी आता दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्ट होते तर साडी कशाप्रकारे विणली आणि ह्या साडीचं महत्त्व काय लोकांना तुम्ही कसं पटवून द्याल आणि हे साडीचं डिझाईनचं महत्व काय हे आता जजेस आनंदीला विचारतात रेश्माने जी खिल्ली उडवलेली असते ते तिला सगळं काही आठवतं आता आनंदी बोलायला लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा